नमस्कार, मी डॉक्टर अतुल कुलकर्णी, बालरोग तज्ञ. बोलत जाते की पुढची तिसरी वेव जर आली तर त्यामध्ये लहान मुलांना जास्त बाधा व्हायची शक्यता आहे. मी असं म्हणतो की माझी मुले माझी जबाबदारी हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की घरात ज्या मोठ्या व्यक्ती आहेत सगळ्या त्या सगळ्या व्यक्तींनी व्हॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे की जेणेकरून त्यांनाच आजार होऊ नये आणि त्यांच्यापासून आजार लहान मुलांना होऊ नये. आणि आता 18 वर्षात वरील पण व्हॅक्सिनेशन चालू होत आहे तर त्या सगळ्या मुलांनी किंवा त्या वयोगटातल्या लोकांनी देखील व्हॅक्सिनेशन करायचं आहे. जर घरात आई जर स्तनपान करत असेल तिने देखील व्हॅक्सिनेशन घ्यायला हरकत नाही असं आता गाईडलाईन्स आलेले आहेत, त्यामुळे तिने देखील व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, घरच्या लोकांनी काय करायला पाहिजे की घरी आल्यावर बाहेरून आपण आलेलो असतो, हातपाय स्वच्छ धुतले पाहिजेत, कपडे बदलले पाहिजेत आणि त्यानंतरच लहान मुलांना हातात घेतलं पाहिजे, हाताळलं पाहिजे, जेणेकरून त्यांना संसर्ग होऊ नये. आणि ज्या व्यक्तींना घरात संसर्ग झालाय असं दिसतंय अशा व्यक्तींनी स्वतःला आयसोलेट करून घेणं जरुरीचं आहे, तपासण्या करून घेणे आणि निदान करून घेणं जरुरीचं आहे. तर ह्या कुटुंबाबद्दलच्या गोष्टी झाल्या. आता लहान मुलांसाठी आपण काय करायचंय, लहान मुलांसाठी सगळ्यात आपण बघतो की सगळ्यात 3 गोष्टी महत्वाच्या, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन. तर मास्क शक्यतो 2 वर्षाखालच्या मुलांना वापरायचा नाहीये कारण तो काही वेळा धोकादायक होऊ शकतो. तर 2 वर्षाच्या वरच्या मुलांनाही मास्क वापरण्यास काही हरकत नाही. दुसरं, सध्या बऱ्याच वेळेला आपण गर्दीच्या ठिकाणी काही कार्यक्रमाला लहान मुलांना घेऊन जातो आणि त्या लहान मुलांना तिथं संसर्ग होतो. तर अशा गर्दीच्या ठिकाणी जिथे व्हेंटिलेशन चांगलं नाही आहे त्या ठिकाणी मुलांना घेऊन जाऊ नये. बऱ्याच वेळेला मुलं आता परत त्यांना घरात बसून बसून कंटाळली आहेत आणि बाहेर मग खेळायला जातात आणि त्यातल्या कुठल्या एखाद्या मुलाला संसर्ग असला तर तो संसर्ग व्हायची शक्यता आहे. तर खूप जास्त मुलांमध्ये मिक्सअप सध्या तरी पालकांनी न केलेलं बरं. तिसरं, सॅनिटायझेशन लहान मुलांसाठी फार सॅनिटायझेशन वापर न करता स्वच्छ साबण आणि पाणी याचा वापर करून हातपाय स्वच्छ धुतले तरी त्याचा चांगला उपयोग होतो आणि काही वेळेला तुम्ही सॅनिटायझेशन पण वापरू शकता. आपली स्वतःची इम्युनिटी वाढवण्यासाठी लहान मुलांची त्यांना योग्य तो सकस आहार देणं हे पण फार महत्वाचं आहे. आता हे झालं आपलं आजार होऊ नये याबद्दल. आता आजार झाला तर कसं लक्षात यावं की लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप किंवा काही वेळा पोटात दुखणं, उलटी, अंगावर पुरळ उठणं किंवा डोळे लाल होणं अशी काही लक्षणं दिसायला लागली तर लगेचच, कारण ही लक्षणं करोनाची असू शकतात, कोणी वर्ण हा ताप करोनाचा आहे का नाही हे कोणी सांगू शकत नाही, त्यामुळे अशा मुलांना लगेच आपल्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. आणि जर डॉक्टरांनी सांगितलं तर त्याची न घाबरता आपण टेस्ट करून घेऊन त्याचं निदान करणं महत्वाचं आहे आणि जर निदान लवकर झालं तर लवकर ट्रीटमेंट चालू होती. आणि जर ते पॉझिटिव्ह निदान आलं तर न घाबरता त्याची पुढची ट्रीटमेंट जसे डॉक्टर सांगतात त्यांच्या सल्ला पूर्णपणे घेणं जरुरीचं आहे. सध्या तरी मुलांना जो संसर्ग होतोय तो अतिशय सौम्य प्रकारचा आहे, त्यात जवळजवळ 90 ते 95% मुलांना काही होत नाही किंवा अतिशय सौम्य लक्षण असतात आणि त्यांना काही ट्रीटमेंटची गरज पडत नाही. शक्यतो रेस्ट, आयसोलेशन, पॅरासिटामॉल, योग्य आहार, पाणी भरपूर पिणे आणि विश्रांती घेणे याच्यावरच बरीचशी मुलं चांगली होऊन जातात. कदाचित काही थोड्या महिन्यानंतर लहान मुलांमध्ये व्हॅक्सिन देखील येईल, ते जर व्हॅक्सिन आलं तर ते लसीकरण मुलांना करून घेतलं तर देखील मग पुढे आपण संसर्ग या मुलांना होणं आपण टाळू शकतो.